रिमेनिंग एक्सरसाइज फ्रॉम द पोएम थैंक यू गॉड फॉर. ओके, इन द लास्ट वीडियो वी हैव सीन पोएम विच वॉज गिवन ऑन पेज नंबर 7, एंड हियर आई एम गोइंग टू टेक रिमेनिंग पार्ट ऑफ द एक्सरसाइज. हियर स्पीकिंग स्किल इज देयर टॉक शो, दैट इज कॉल्ड टॉक शो. नाउ लुक, फोनिक ड्रिल्स, फोनिक प्रैक्टिस इज देयर. Repeat these words after your teacher. Here, there is a phonic practice of the words ending with AY, the words ending with double O, L, also the words ending with ING, the words ending with double ET and BEAT, like this. And how to pronounce you those words, you always say them. Okay, I think you have known them, but here we are going to say them again. म्हणजे हे शब्द आपण नेहमीच वापरत असतो, त्याचा प्रॉपर प्रोनाउन्सिएशन देखील आपण करत असतो, तरी देखील इथं प्रॅक्टिस आहे, ती आपण करायची आहे. मी आता वाचून दाखवतो आहे त्याचा प्रोनाउन्सिएशन, ते तुम्ही ऐका आणि पुन्हा अशीच प्रॅक्टिस घरी तुम्ही विथ द हेल्प ऑफ पेरेंट्स करायची आहे. ठीक आहे, बघा. DAY day, WAY way, BAY bay, CLAY clay, HAY hay, LAY lay, COOL cool, TOOL tool, POOL pool, SCHOOL school, FOOL fool, STOOL stool, DING ding, SING sing, KING king, RING ring, PING ping, WRING ring, SWET sweet, BEET beat, FEET feet, MEET meet, FEET fleet, SHEET sit, BEAT beat, FEAT feet, HEAT heat, NEAT knit, SEAT sit, EAT eat. Like this you have to say them, repeat this exercise 2 times. Okay, and now look page on number 8. Here writing skill, this exercise is related to writing skill. Write the full form of the following constructions. One has been done for you, long form and full forms. And one has given for here, isn't, is not. Like this, here some short forms are given, you have to write. I will tell them with those answers, you have to write them. Okay, म्हणजे शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म जे काय असतात, वर्ब्स असतात, त्यांचे आपण तो त्या ठिकाणी त्यांना शॉर्ट फॉर्म्स जोडत असतो. आणि ते कशासाठी जोडत असतो, ते आमचं रायटिंग जो वेट रायटिंग जो लिखाण जे असतं, म्हणजे रायटिंग जे असतं ते थोडं कमी करण्यासाठी, किंवा स्पीकिंगमध्ये थोडं काय म्हणजे कमी करण्यासाठी आपण ते काय करतो, शॉर्टली वापरण्यासाठी असे शॉर्टकट्स किंवा शॉर्ट फॉर्म्स वापरले जातात. पण त्याचे फुल फॉर्ममध्ये ते कसं लिहिलं गेलं पाहिजे, त्याचा शॉर्ट फॉर्म कसा केला पाहिजे, याची तयारी आपणास हवी असते. त्यासाठी हा एक्झरसाइज आहे. पहा, आता पहिला जो आहे तो इजंट, इज नॉट. सेकंड वन WONT won't, won'tचा फुल फॉर्म जो आहे तो विल नॉट, WILNOT नॉट, विल नॉट असा लिहायचा आहे किंवा असा असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर कांट, CANT कांट, CAN कॅन, NOT नॉट, कॅन नॉट, HADNT हॅडंट, हॅड नॉट, डोंट, डू नॉट, वॉजंट, वॉज नॉट,
अशा पद्धतीने त्यांचे फुल फॉर्म्स लिहायचे आहेत. अजूनही हॅजंट हॅज नॉट, हॅवंट हॅव नॉट, आरंट आर नॉट, कुडंट कुड नॉट, अशा पद्धतीचे वेगवेगळे शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म्स आहेत. त्याची पुन्हा आपण जास्त वेळ मिळाला तर तेही करून म्हणजे तेही बघूया, पण सध्या एवढीच चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके, आणि आता पुन्हा बघा तिथंच रायटिंग स्किलमध्येच पुन्हा एक पोएम्सशी रिलेटेड एक्झरसाईज आहे. फिल इन द ब्लँक्स अकॉर्डिंग टू द टेक्स्ट. आपण पहिल्या दिवशी ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओद्वारे पोएम आपण अभ्यासलेली आहे. पुन्हा तुम्ही हा सराव करत असताना पोएमच्या लाईन्स बघा, त्याद्वारे आता मी आन्सर सांगतोय, पण त्यासाठी तुम्हीही काय करा, टेक्स्टबुकचा वापर करून याची उत्तरं मी सांगतोय आन्सर्स. आता बघा, ब्राईट डॉट डॉट सनशाईन, ब्राईट येलो सनशाईन, आन्सर विल बी येलो. लर्न टू वेट लिटल वेट. हाँ, ब्राइट येलो सनशाइन एंड टू लिटल आईज. नंबर फोर, वर्क डॉट डॉट एवरीडे, वर्क हार्ड एवरीडे. एंड नंबर फाइव, द वर्ड डॉट डॉट स्वीट, द वर्ड डॉट डॉट स्वीट, द वर्ड सो स्वीट. आणि इथं नंबर टूचा जो आहे बघा, तो लर्न टू डॉट डॉट अँड डॉट डॉट, लर्न टू डू अँड अबस्टेन. म्हणजे आपणाला काय कर म्हणजे ब्रेन आहे, ब्रेनच्याद्वारे आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, हे देखील आपण आपल्या ब्रेनच्याद्वारे कंट्रोलिंगद्वारे जे सिस्टीम असते त्याद्वारे आपण करत असतो. आणि आता शेवटी बघा इथं वेट, फन प्ले दिलेला आहे, वेट, तो या ठिकाणी पेज नंबर 8 वरती कसा आहे बघा, मेक अ ग्रीटिंग कार्ड टू से थँक्यू टू युअर पॅरेंट्स अँड राईट अ फ्यू लाईन्स टू एक्सप्रेस युअर फिलिंग टुवर्ड देम. इथं एक ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे, असंच इथं मोकळा एक रिकामा बॉक्स दिलेला आहे, एम्प्टी बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये ग्रीटिंग कार्डायचे आहेत आणि ग्रीटिंग लाईन्स, थँक्यू डॅडी फॉर युअर हार्ड वर्क, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ग्रीटिंग थँकिंग्स लाईन्स त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. आणि या ठिकाणी पोयम आणि त्यावरील सर्व एक्झरसाईज झालेला आहे. तुम्हाला न समजलेला भाग असेल तर पुन्हा आपण राहिलेल्या वेळेत चर्चा करूया. ओके, आणि हा ही पोयम शिकवून झालेली आहे. ठीक आहे.